नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटी शाशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर जे कोणी आपल्या कुटुंबामध्ये नवीन आले आहेत त्यांचे खूप 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 धन्यवाद. जे कोणी मला रोज रोज बघतात, रोज रोज छान छान कमेंट करतात त्यांचे खूप खूप धन्यवाद. ज्यांना रोज नाही कमेंट करायला जमत, कधीतरी कमेंट करतात त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि जे माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात त्या माझ्या खऱ्या मैत्रिणी आहेत, त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर व्हिडिओ एकमेकांना शेअर करत जरा. आपले माहितीपूर्ण व्हिडिओ असतात त्याच्यामुळं प्रत्येकापाशी पोचवायचं पुण्याचं काम करत जा आणि आपली फॅमिली वाढवायचं पण काम करत जा. किंवा जास्तीत जास्त जणं कसे बघतील हे बघत जा, कारण आपण माहितीपूर्ण माहिती सगळ्यांना देत असतो, तीसुद्धा रोखठोक जे काय असेल ते. आणि उपाय आपले छोटे छोटे असतात, तुम्हालाही माहीत झाले. आता छोटा पॉकेट बडा धमाका ता इकडं भरपूर सारा असतो. तर आज सुरुवात करूया एका बऱ्याच ह्याचा आहे व्हिडिओ. हा बऱ्याच जणांना हवा असतो किंवा मी आजपर्यंत कधी केलेला नाही आहे हा व्हिडिओ, त्याच्यामुळं आज मी तुमच्यासाठी हा लकी बांबू हा व्हिडिओ घेऊन आले की हे ठेवणं योग्य आहे का अयोग्य आहे, हा आपल्याला लकी असतो का अनलकी असतो, हा काय करायचा, कुठं टाकायचा, कसा लावायचा, कुठल्या वारी लावायचा, असे अनेक सारे प्रश्न तुमच्या मनात असतील. आणि मी कितीही उत्तरं दिली तरी तुमच्या खाली कमेंट त्याच्या वरच्या असणार आहेत काहीतरी, हेही मला माहीत आहे. पण मी तयार आहे तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला, कारण आपला हा रोजचाच कार्यक्रम झाला आहे की मी कितीही जरी माझ्या डोक्याच्या वरती तुमचे डोके असतात की तुम्हाला कुठनं तरी तो प्रश्न सुचतो. आणि जो पहिला प्रश्न येतो ना तेव्हा मला एवढं हसायला येत असतं की मी किती अभ्यास केला, मी किती प्रश्न शोधून शोधून काढले, पण माझी फॅमिली माझ्यापेक्षा हुशार आहे की त्यात कुठेतरी एक प्रश्न असा शोधून काढणारच की मला त्याच्यावर परत उत्तर द्यावं तुम्हाला लागणारच. असा कधीच व्हिडिओ माझा होत नाही की तुमच्या डोक्यात एकही प्रश्न राहिला नाही, कुठंतरी माझ्याकडनं काही ना काही राहतं आणि तुम्ही बरोबर तो प्रश्न मला विचारतो. पण मला खूप आनंद होतो त्यावेळी, ज्यावेळी तुम्ही प्रश्न मी न सांगितलेल्या गोष्टीचा विचारताना त्यावेळी मला खूप आनंद होतो, का तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिलेला असतो त्यामुळे. आणि बाकीच्या गप्पा मी मारील आपल्या डेली रुटीनमध्ये उद्या वगैरे. आता वास करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. पण खूप जणांच्या अशा कमेंट आहेत किंवा तुम्हाला थोडंसं मोटिवेट करायचं काम माझ्याकडनं झालं पाहिजे की तुम्हाला लोक नावं ठेवतायत म्हणून तुम्ही नाराज होत आहे. लोक शेजारी नावं ठेवतायत, मित्र नावं ठेवतायत, मैत्रिणी नावं ठेवतायत, ऑफिसमधली लोकं नावं ठेवतायत, कुणीही तुम्हाला घरातल्या सासूबाई नावं ठेवतायत, अशा अनेक लोक तुम्हाला नावं ठेवतायत. अशा तुमच्या तक्रारी माझ्याकडे असतात. किंवा काल मी इंस्टाला चांगली तासभर आले होते तर त्यावेळीसुद्धा बऱ्याच साऱ्या अशा कमेंट होत्या की ताई आम्हाला हे त्रास देते, ते त्रास देते, असं होतं आहे, तसं होतं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्या, ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली आहे त्यांना माहीत आहे की ज्ञानेश्वरीमध्ये एक उदाहरण दिलेलं आहे ढेकणाचं, की जर एक ढेकून दिवसभर पलंगाचा पाय चढत असेल, उतरत असेल, तर ते त्याचं तेवढं विश्व असतं, त्याला वाटतं आपण मोठं शिखर त्याच्यावर चढत आहोत. मग याच त्या ढेकणाची वृत्ती काय असती? तेवढी कॉट चढणं उतरणं स्वतःला शहाणा समजणं. तो ढेकून स्वतःला शहाणा समजत असतो का तर तो तेवढा चढतो तेवढा उतरतो, कारण त्याचं मर्यादाच तेवढी असती. तर विचार करणाऱ्या लोकांची मर्यादा तेवढीच असती की ते तुम्हाला पुढं जाऊ देत नाहीत, तुम्हाला नावं ठेवत बस. स्वतःच्या हातनं त्यांच्या काही कर्तुक होणार नाही, पण ती तुम्हाला नावं ठेवत बसणार आणि तुमचं मनोधैर्य खाली खेचणार, तुमचे पाय मागं खेचणार, असं करू नको, तसं करू नको, तसं करू नको, किंवा हसणार तुम्ही जे काही करत असाल. आज जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल आणि जर तुमच्यामध्ये चेंज झाला असेल, तुम्ही आज छान राहायला लागला असाल, स्वच्छ राहायला लागला असाल, ताटमणेन जगत असाल, तुम्ही मस्तपैकी तयार होऊन बाहेर जात असाल किंवा घरातही दिवसभर मस्तपैकी तयार होऊन बसत असाल, तर तुम्हाला कोणीतरी हसतंय या तुमच्याच कमेंट आहेत. तर या कुच्छित मनोवृत्तीच्या माणसांकडे लक्ष देऊ नका. स्वतःचा हेतू मोठा आहे, आपल्याला आपली फॅमिली सांभाळायची आहे. आपण चांगलं राहिलं तर आपली मुलं चांगली राहणार आहे, आपण चांगलं राहिलं तर आपल्याला स्वतःला चांगलं वाटणार आहे, स्वतःचं मनोबल वाढणार आहे, स्वतः बाहेर जाऊन आपण दोन शब्द बोलू शकणार आहे, सगळ्यांच्यात उठू बसू शकणार आहे, चार जावांमध्ये आपला अपमान होणार नाही की आपल्याला बोलायला येत नाही, म्हणून तुम्ही आता चांगल्या वागायला लागलायत आणि म्हणून लोक तुम्हाला हसायला लागले. तर त्या लोकांकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांची वृत्ती ही ढेकणाच्या वृत्तीसारखी आहे, ती तेवढीच चढणार उतरणार, ती फक्त तुमच्याकडेच बघणार किंवा शेजारपाजारच्या
तर चार बायका बघून त्यांनाच नावं ठेवत बसणार. तर ज्या ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येतो आहे की तुम्ही आता चांगल्या वागायला लागलात, बोलायला लागलात, मिक्स व्हायला लागलात किंवा घरात छानपैकी साड्या वगैरे नेसून तुम्ही छानपैकी राहायला लागलात म्हणून तुम्हाला आता लोक नावं ठेवायला लागलेत, तर त्यांच्याकडं लक्ष देऊ नका. ती माणसं ढेकूण आहेत की त्यांची वृत्ती तेवढीशी आहे, ती तेवढीच ह्याच्यात राहणार. ती जगात त्यांना पुढं जायला चान्सच नाही आहे किंवा जग काय आहे, बाहेर काय आहे हे बघण्याची त्यांची वृत्ती नाही, ती तुमच्यावर जळत बसणार एवढीच त्यांची वृत्ती आहे. या बडबडीचे पण बहुतेक झाले असणार आहेत 5 मिनटं. जाऊ दे चला विषयाला सुरुवात कर. लक्षात आलं असेल मी कुणाला बोलले किंवा काय तुम्हाला मी ह्याच्याबद्दल सांगितलं ते. तर आता हे कुणाकुणाला घरात ठेवायचं आहे त्यांच्यासाठीची खास माहिती मी तुम्हाला सांगत आहे की लकी बांबू हा लकी आहे का अनलकी आहे, आणि लकी आहे तर त्याला अनलकी का करू नका किंवा कोणत्या चुका करू नका याची माहिती तुम्ही मस्तपैकी आज माझ्याकडनं ऐका. तर घरात भरभराट होत नसेल, घरात भांडणं होत असतील, मुलं शिक्षण व्यवस्थित घेत नसतील, त्यांना हे करून काही म्हणजे किचनमध्ये तुमचा प्रॉब्लेम, बेडरूममध्ये प्रॉब्लेम, असे अनेक प्रकारचे जे काही घरातले आपले प्रॉब्लेम आहेत की कटकटी, भांडणं, प्रत्येक गोष्टी लक्ष्मी आकर्षित करून घेणं, भरभराट होणं, या सगळ्या गोष्टीला या सगळ्या गोष्टीसाठी हा लकी बांबू उपयोगी आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई या गोष्टी मानत नाही, मी चायनीज कोणतंही मानत नाही किंवा याला चिनी बांबू नाव आहे हे मी मानत नाही, पण आता हे चीनवरनं येत नाही आपल्याला. आता ह्याचं आपल्या इथंच भरपूर प्रमाणात लोक नर्सरीमध्ये हे तयार करतात, त्यामुळं तो आता आपला झालेला आहे, हा आता चिणी राहिलेला नाही आहे, त्यामुळं माझा ह्याच्यावर आता विश्वास आहे का. तर हे उत्पन्न आपल्या इथं झालेलं आहे, मी डोळ्यानं ह्याला ते कसे तयार करतात काय, हां भले त्याचे आईबाप तिकडनं आलेले असू, पण आता म्हणजे हे सगळीजण पोरं ह्याची इथं तयार झालेली आहेत, त्यामुळे ती आता भारतीय आहेत, त्यामुळे ह्याचा वापर करायला आता आपल्याला काही हरकत नाही असं माझं मत आहे. ज्याच्यावर ज्याची जी मतं असतात ती तुम्ही मांडू शकता माझ्या पुढं खुशाल, मी बोलणार अशीच रोखटं. तर आता हा आपल्याला म्हणजे खरोखर हा चांगला आहे, हा शुभ सूचक आहे, ह्याचा रंग ग्रीन असल्यामुळं आपल्या डोळ्यालाही तो भावतो किंवा घरात कुठेही ठेवला तरी त्याच्यातनं आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत राहते कारण तो दिसायला सुंदर असतो. मोठा वाढला की आणखीन सुंदर दिसायला लागतो, त्यामुळे सगळ्यात मोठं काम हा आपल्या नजरेचं करतो की आपल्याला हा डोळ्याला सुंदर दिसतो, त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये हॅपीनेस तयार होतो, एक प्रकारचं हार्मोन्स चेंज होतात या हिरव्या कलरमुळं आणि आपण हॅपी होतो, त्यामुळं हा आपल्या पहिल्याच चांगल्या हसत खेळत जगण्यासाठी हा अतिशय उत्तम आहे. दुसरी गोष्ट, हा लक्ष्मीप्राप्तीसाठी उपयुक्त आहे, घरातली भांडण दंडणं कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, सगळ्या प्रकारे हा तुम्ही लावू शकता. पर हा किती प्रमाणात लावू शकता, म्हणजे एक लावू शकता, दोन लावू शकता, तीन लावू शकता, किती लावू शकता? तर तुम्ही सगळ्यात वनस्पती हीच अशी आहे की तुम्ही ही घरात कितीही लावू शकता. तुम्हाला हॉलमध्ये ठेवायचं आहे, किचनमध्ये ठेवायचं आहे, किचनमध्ये सुद्धा जेवायच्या टेबलावर ठेवला तरी सुद्धा एक जेवताना आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळती, ते जेवण चांगल्या प्रकारे आपण जेवतो किंवा परिवार आपण टेबलावर टेबलावर जर जेवत असून हे आपल्या पुढं असेल तर हसत खेळत परिवार आपला जेवण करू शकतो. त्यामुळं हा बेडरूममध्ये पण तेवढाच चांगला आहे, हॉलमध्ये पण चांगला आहे, किचनमध्ये ही एकच अशी वनस्पती आहे की ती कुठंही तुम्ही ठेवू शकता. फक्त जास्तीत जास्त पूर्वेच्या दिशेला, पूर्वेच्या बाजूला कुठं ठेवता आली तुम्हाला चांगलंच आहे, नाही ठेवता आली तर ही वनस्पती आपण कुठंही ठेवू शकतो, कितीही ठेवू शकतो. आता ह्याच्यात आपल्याला चुका काय करायच्या नाही आहेत हे लक्षात घ्या की सगळ्यात पहिली गोष्ट, ही वनस्पती तुम्ही कायम काचेच्याच भांड्यात ठेवा, लाकडी भांड्यात, प्लॅस्टिकच्या भांड्यात अशा कुठंही ठेवू नका. नसेल ग्लासात ठेवा, तुम्हाला जेव्हा असे बाऊल आणायला जमतील तेव्हा आणा किंवा आणतानाच असे बघून आणा की ते काचेचे बाऊल आहेत म्हणून. तर सगळ्यात मोठा नियम त्याचा हा आहे की जो आपल्याला अनलकी ठरू शकतो तो म्हणजे तुम्ही हा प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवला तर. त्यामुळे कधी हा प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यातनं का आपल्याला काही मिळत नाही किंवा हा अनलकी आपल्याला का ठरतो तर तुम्हाला मी दाखवते की हे जे आहे ह्याचं, हे तारेचं ते देतात आपल्याला किंवा प्लॅस्टिकचं देतात. आता ह्याच्यात तर तारे बघा, तर आपण ह्याच्यामुळं तो आपल्याला तारच आहे, ह्याच्यामुळं आपण आपल्याला तो अनलकी ठरतो. हा चांगला आहे, लकी बांबू हा चांगला आहे, पण त्याला आणखीन लकी करण्यासाठी आपल्याला हे काढायचं आहे, विकत आणा तुम्ही, हे काढून टाका त्याचं, आणि सॅटिनची लाल रिबन मिळती किंवा शाळेत मुलींना पूर्वी ज्या लाल रिबिनी आपण वेण्यांना लावत होतो तीसुद्धा चालेल, किंवा सॅटिनची लेस लाल रिबिन आपण ज्यांना गाड्या वगैरे सजवतो नवरा नवरीच्या ह्याच्या किंवा आपल्याला ह्याला बांधतो गिफ्टला बांधतो वगैरे, ती जी रिबिन लाल रंगाची असते ती आणा.
हे सगळं सोडून टाका आणि इथं त्या लाल रेवीनी बांधा, तेव्हा हा बांबू आपल्याला लकी ठरू शकतो. हा जर आपण, मी हे ठेवलं मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं तरी, की या जर तारेच्या ह्याच्यात आपण ठेवला, ही तारे बघा चक्क, ही तारे या तारेच्या ह्याच्यात जर ठेवला तर आपला शनिग्रह हा खराब होऊ शकतो किंवा हा आपल्याला अनलकी ठरू शकतो. म्हणून सगळ्यात मोठा त्याचा नियम आणा, पण हे बदला, नाहीतर हा लकी आहे, चांगला आहे. दुसरी गोष्ट, हा सडल्या सडल्या, हा खराब झाल्या झाल्या, बघा आता एक पान खराब झालं याचं, तर आपण तेवढंच लगेच काढून टाकून द्यायचं. एक पान जर खराब झालं तर तेवढंच टाकून द्यायचं. पण जर तुमच्या घरात निगेटिव्ह ऊर्जा असतील तर हा बांबू लवकरात लवकर सडतो. म्हणून जर सडला बांबू तर कुठं टाकू हा ह्याचा प्रश्न काहीच नाही आहे. लगेच उचलायचा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा, केराच्या पिशवीत टाकून द्यायचा. त्याला काहीही कुठलंही शास्त्रीय आधार नाही आहे की कुठं टाकावा किंवा काय करावा. लगेच उचला, डस्टबिनमध्ये टाकून द्या, पैसा जेव्हा जमेल तेव्हा दुसरा आणा. जेवढं याचं तुम्हाला चांगलं पालन पोषण करता येईल तेवढं करा, तेवढी संपत्ती किंवा तेवढी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरात वाढत जाती, तेवढा आनंद आपल्याला मिळत जातो. कारण खरोखर त्याच्याकडे बघितल्यावर एक चेहऱ्यावर स्माईल आल्याशिवाय राहत नाही, एवढा तो आपल्याला एक पॉझिटिव्ह ऊर्जा देत असतो. त्याच्यामुळं हा बांबू चांगला आहे. दुसरी गोष्ट, ह्याचं पाणी वरचेवर बदलत जा. अतिशय पाणी घालू नका त्याच्यात. मुळांना त्याच्या पुरेसं आहे तेवढंच पाणी घाला. पाणी ह्याला जास्त लागतं पण त्याच्यावर लक्ष ठेवून घाला, सारखंच घालत बसलात तर तो सडेल. दुसरी गोष्ट, डायरेक्ट सूर्यप्रकाशात येईल असा हा कधी लावू नका, म्हणजे तो आपल्याला अनलकी ठरणार नाही किंवा तो सडणार नाही. ज्यावेळी काहीही कारण नसताना हा सडेल आणि तुम्ही जर असाच घरात ठेवला तर तुम्हाला त्याचे अनलकी परिणाम दिसायला सुरुवात होईल, की तुमच्या व्यापारात तोटा येईल किंवा तुमच्याकडे अचानक पैशाची आवक कमी येईल किंवा अचानक पैसा तुमचा कुठं ना कुठंतरी खर्च होईल. या गोष्टी याच्या अनलकी ठरू शकतात. हा जर तुम्ही टांगून ठेवला तर या प्रकारच्या बाऊलला आता बऱ्याच जणींना सवयी आहेत की ह्याला काहीतरी ते बांधायचं, नवीन निघालंय ते आणि ते असं वर बांधून ठेवायचं, तर ते पूर्ण चुकीचं आहे. की लकी बांबू हा कधीही बांधून ठेवायचा नाही. लकी बांबू हा आपल्याला असाच खाली ठेवायचा आहे, तो भले तुम्ही कुठेही ठेवा, पूर्व दिशेला ठेवाल तेवढं चांगलं आहे. जर लक्ष्मी प्राप्तीसाठी हवा असेल तर पूर्वेच्या भिंतीवर जिथं काही तुमचं शोकेस असेल, काय असेल, टीव्ही असेल, तिथं ठेवला तरी चालेल. फुटू देऊ नका, काच फुटणं हे शेवटी परत अशुभ आहे. त्यामुळे जर मांजरी वगैरे घरात असतील तर शोकेसच्या आत ठेवत जा, थोड्या वेळ त्याला वारा पाणी खाण्यासाठी बाहेर ठेवत जा किंवा योग्य ठिकाणी ठेवत जा, की त्याची हे फुटणार नाही. ते तुम्ही ऑफिसमध्ये ठेवू शकता, दवाखान्यात ठेवू शकता, कारखान्यात ठेवू शकता, दुकानात ठेवू शकता, कुठंही कितीही प्रमाणात तुम्ही हा ठेवू शकता. जेवढा ठेवाल तेवढा हा तुम्हाला लकीच आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की तुम्हाला ह्याच्यापासून माहीत नसेल तर ह्यांना जर तुम्हाला नोकरी लागत नसेल, तुमची मुलं अभ्यास करत नसतील, तर ती जिथं बुधग्रह होतो हा हिरवं आहे, त्यामुळे बुधग्रह बुद्धीची देवता ह्याच्यामध्ये आहे, त्यामुळे जर मुलं अभ्यास करत नसतील, मुलांचा अभ्यास लक्षात राहत नसेल, तर त्यांच्या स्टडी टेबलवर तुम्ही जर हे रोप ठेवलं तर त्यांचा अभ्यासात मन लागेल. ते यांनी यांच्याकडे बघितलं की त्यांच्या मनात पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होतील आणि केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील, तर तुम्ही हे करू शकता. तुम्ही स्पर्धा परीक्षांना बसला आहात, पुढे तुम्हाला नोकरी पाहिजे आहे, तरी सुद्धा हे तुम्ही तुमच्या स्टडी टेबलवर रोज ठेवू शकता. त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो. सगळ्या बाजूने तो चांगलाच आहे, फक्त त्याचे पाळायचे नियम हेच आहेत की हा तुम्ही काचेच्या बाऊलमध्ये ठेवा, इथं तुम्ही सॅटिनची रिबीन लावा आणि त्याला वर बांधून ठेवू नका. आणि जर तो सडला तर त्याला घरात ठेवू नका, त्याला डायरेक्ट सूर्यप्रकाशात ठेवू नका. त्याचं पालनपोषण चांगलं करा. त्यात नाही जर तो सडला तर वेळेस टाकून द्या आणि नवीन आणा. ज्याला कुठल्याही प्रकारचं काहीही शास्त्र नाहीये तो इथं टाकू नका, तिथं टाकू नका, काही विचारू नका. डायरेक्ट उचलायचा, डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा, नवीन रोपटा आणायचा, नवीन लावायचं. आता ह्याचा सगळ्यात सांगते बाकी शास्त्र शास्त्र म्हणजे तुमचं वैज्ञानिक शास्त्र सांगतं की हे पूर्वीपासून चालत आलेले आहेत. अरण्यांपासून म्हणजे जंगलांपासून चालत आलेले आहेत. ही जंगली वनस्पती होती पूर्वी. तर ह्याचा वृक्ष वहिला हा आपल्या घरात आपण किती वर्ष ठेवला तर एवढा होतो, किंवा फार तर फार कुठंतरी तुम्ही 1 फूट 1.5 फूट पाहिला असेल एवढा होतो. तर ह्याला मोठं वहिला व्यवस्थित जमिनीत जागून मोठं वहिला ह्याला 60 वर्ष लागतात, आणि 60 वर्षानं त्याला फुलं येतात. त्या फुलामध्ये भात असतो, तर तो भात अतिशय औषधी असतो, तो भात पौष्टिक असतो, तो भात प्रोटीनने भरलेला असतो, त्यात झिंक असतं, परत लोह असतं, सगळे प्रकारचे जे आपले प्रोटीन्स आहेत ते ह्याच्यामध्ये भरभरून असतात ह्याच्या भातामध्ये. ह्याच्यामध्ये नाही, हा 60 वर्षाचा वृक्ष झाल्यावर त्याच्याचा फुलामध्ये भात तयार होतो, आणि तो भात जर आपण खिचडी करून खाल्ला तर आपलं
वजन कंट्रोलमध्ये राहतं, आपलं शुगर कंट्रोलमध्ये राहते, संधिवात किंवा अंग दुखणे, हातपाय जखडणे याच्यामध्ये तो भात अतिशय उपयुक्त आहे। तर हा भात पहिल्यांदा कुठेही मिळत नव्हता, फक्त हे आदिवासी लोक वगैरेच खात होती, पण आता हा भात आपल्याला ॲमेझॉनवर उपलब्ध आहे। तुम्ही जर ह्याचा बांबू राईस म्हणून जर तुम्ही टाईप केलं ॲमेझॉनला तर तुम्हाला हा सहजासहजी मिळू शकतो। महाग आहे, पण जर डायबिटीसची लोक असाल तर तुम्ही त्यातला चमचाभर भात शिजवून त्याच्यात काय तुम्हाला तिखट मीठ घालायचं आहे, साखर तुम्ही खाणार नाही, मीठ घालायचं आहे, असं काही घालून किंवा गुळ घालून जरी तुम्ही तो एक चमचाभर भात चमचाभर तांदूळ घेतला तर त्याचा 2-2 चमचे भात होतो आहे, आणि तो जर तुम्ही खाल्ला तर तुमच्या संधिवात, गुडघे दुखणं, बोटं दुखणं, अंग दुखणं, शुगर लेवल, बीपी लेवल या सगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये याच्या भातामुळं आराम मिळतो आहे। म्हणजे तुम्हाला मी याचे किती गुण सांगितले हे बघा, की घरात लावायला पण हा उपयुक्त आहे, आपल्याला हा सुख पण देतो, समाधान देतो, शांती देतो, घरातली भांडणं कमी करतो, घरात पॉझिटिव्ह ऊर्जा देतो, निगेटिव्ह ऊर्जा स्वतःकडे खेचून घेतो, आणि वरती हा आयुर्वेदिक ह्याचा जर उपयोग तुम्हाला करायचा असेल तर ॲमेझॉनवरनं तुम्ही तो भात मागवून तोही तुम्ही खाऊन त्याचेही फायदे तुम्ही घेऊ शकता। तर कुणाकुणाला हा व्हिडिओ आवडला, कुणाकुणाला गरज होती हे तुम्ही नक्की मला सांगा। व्हिडिओ कसा वाटला हे मला सांगा। परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओबरोबर। तोवर टाटा, बाय बाय।